खर तर पनवेलकरांसाठी एक दुःखद बातमी आहे. पनवेल परिसरात गेल्या 48 तासात 2 भीषण दुर्घटना झाल्या. त्यात 5 जणांचा मृत्यू झाला असून 7 जण गंभीर जखमी झालेत. येथील पहिली दुर्घटना पळसपे फाटा येथे मंगळवारी झाली. त्यात लाईन आळीमधील स्वप्नील म्हात्र्याचा अपघाती मृत्यू झाला. या अपघातातील गंभीर जखमी असलेला स्वप्नीलचा मित्र विक्रांत खरे याची बुधवारी उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे पनवेल परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पनवेल येथील पळसपे जवळ दुचाकी दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात लाईन आळीमधील स्वप्नील म्हात्रे आणि त्याचा मित्र विक्रांत खरे यांचा मृत्यू झाला. स्वप्नील आणि विक्रांत पल्सर मोटरसायकलवरून पनवेलकडे येत असताना पळसपे फाटा येथे ही दुर्घटना घडली. यात स्वप्नीलचा जागीच मृत्यू झाला तर विक्रांत गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर सुरुवातीला पनवेल येथील पैनेसिया रुग्णालयात त्यानंतर वाशी येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. उपचारादरम्यानच विक्रांत खरे याची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.